आजच डाउटनॉट ॲप डाउनलोड करा। डाउटनॉटवर इयत्ता 6वी ते 12वी करता मॅथ्स, फिजिक्स, केमिस्ट्री आणि बायोलॉजीचे सर्व डाउट्स असतील। काय सोडवणार तेही मराठीत। फक्त तुम्हाला अडलेल्या प्रश्नांचा फोटो काढा, त्याला क्रॉप करा आणि त्वरित व्हिडिओ सोल्युशन मिळवा। आणि असे बरेच व्हिडिओ बघण्यासाठी डाउटनॉट मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। सिलेक्ट ऑड वर्ड आउट फॉर हेटेरोट्रॉपिक बॅक्टेरिया। हेटेरोट्रॉपिक बॅक्टेरिया दिले गेले आहेत आपल्याला ऑप्शनमध्ये, यापैकी कोणते ऑड आहे किंवा कोणते वेगळे आहेत आपण ते बघूया। आता हेटेरोट्रॉपिक बॅक्टेरिया म्हणजे काय? हेटेरोट्रॉपिक बॅक्टेरिया म्हणजे दुसऱ्यावर अवलंबून असणारे। हेटेरोट्रॉपिक म्हणजे डिपेंडिंग ऑन अदर्स, दुसऱ्यावर अवलंबून। कशासाठी? तर त्याच्या एनर्जीसाठी, त्याच्या खाद्य पदार्थ निर्माण करण्यासाठी, डिपेंडिंग ऑन अदर्स। तर बहुतांश हेटेरोट्रॉपिक मध्ये सगळे डिकम्पोजर्स असतात। डिकम्पोज करणारे म्हणजे जसे आपलं एखादं काही वेस्ट असेल किंवा आपल्या ब्रेड किंवा चपाती घ्या, ज्याच्यावर काही दिवसानंतर तुम्ही बघू शकता बॅक्टेरियाचे ग्रोथ झाले असते, तर हे सगळे डिकम्पोजर्स आहेत। तशाच काही प्रमाणात कर्ड फॉर्मेशनमध्ये म्हणजे दही लावण्यामध्ये जे मदत करतात, मग काही अँटीबायोटिक्स औषधी निर्माण करण्यामध्ये मदत करतात, तर काही नायट्रोजन फिक्स करण्यामध्ये, नायट्रोजन हे झाडांना फिक्स करण्यामध्ये मदत करतात। तर ह्यापैकी तुम्ही बघू शकता ऑप्शनमध्ये नायट्रोजन फिक्सिंग बॅक्टेरिया आहे, लॅक्टोबॅसिलाय आहे म्हणजे जे दह्याला लावण्यात मदत करतात, नंतर मिथॅनोजन आहेत आणि चौथं अँटीबायोटिक प्रोडक्शन आहे। तर ह्यापैकी हे मिथॅनोजन जे आहेत हे ऑड आहेत, कारण की हे एनेरोब असतात। एनेरोब म्हणजे ह्यांना ऑक्सिजन लागत नाही। सो दिल्या गेल्या क्वेश्चन प्रमाणे मिथॅनोजन हे आहेत ऑड।